खाद्यसृष्टीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पिझ्झा। हा व्हेजेसनी लोडेड आणि चीजी पिझ्झा कसा बनवायचा, चला तर मग कृतीला सुरुवात। इथे मी एक पिझ्झा बेस घेतला आहे, त्या पिझ्झा बेसला मी बटर लावून घेत आहे। पिझ्झा बेस मी आधीच गरम करून घेतला होता मायक्रोवेव्हमध्ये, त्याच्यानंतर मी ह्याच्यावरती पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेत आहे। हा पिझ्झा सॉस मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँड्सचे अवेलेबल आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता। त्यानंतर ह्याच्यावर मी स्प्रेड करते आहे सँडविच स्प्रेड, हेही व्यवस्थित आपल्याला त्या पिझ्झा बेसवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यावर मी चीज ग्रेट करून घेणार आहे। ह्या पिझ्झासाठी मी दोन चीजचा वापर केला आहे, एक म्हणजे प्रोसेस चीज आणि एक मोझरेला। तर इथे मी प्रोसेस चीज ग्रेट करून घेतलेला आहे। त्यानंतर ह्याच्यावर मी घालणार आहेत व्हेजिटेबल्स। व्हेजिटेबल्समध्ये मी घेतले हिरवी शिमला मिरची, लाल शिमला मिरची, बेबी कॉर्न्स, कांदे। ते व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यावर ह्याच्यावर मी पिझ्झा सीझनिंग स्प्रेड करून घेतली आहे। त्यानंतर मी पुन्हा चीज ग्रेट करून घेणार आहे। हे चीज मी मोझरेला चीज वापरलेला आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं चीज वापरू शकता। आता इथे चीजनी कवर केल्यावर मी पुन्हा थोडे व्हेजिटेबल्स स्प्रेड करून घेणार आहे। व्हेजिटेबल्स स्प्रेड करून झाले की मी पुन्हा त्याच्यावरती सीझनिंग स्प्रेड करून घेतले आहेत। आणि आता प्री हीटेड ओव्हनमध्ये मी हा पिझ्झा बेक करायला ठेवणार आहे। ओव्हन मी आधीच 180 डिग्रीजवरती 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेला, तर आता मला तो 210 डिग्रीजवरती 10 मिनिट्स बेक करून घ्यायचा आहे। तर इथे आपला पिझ्झा बेक होतो आहे, तुम्ही बघू शकता इथे आपला पिझ्झा बेक होऊन झालेला आहे। मी हा बाहेर काढते, तुम्ही बघू शकता हा पिझ्झा किती चीजी आणि व्हेजेसनी लोडेड आहे आणि किती यम्मीही दिसतो आहे। तो आहे अशाच चीजी आणि नवनवीन रेसिपीजसाठी खाद्यसृष्टी बघत रहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनही नक्की दाबा, म्हणजेच आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल।